तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास. खास का? कारण की गाडी देखील तशीच खास आहे. ज्यावेळेस कायनेटिक नाव हे आपण ज्यावेळेस ऐकतो, त्यावेळेस लुना हे नाव तुमच्यापैकी प्रत्येकाने नक्कीच ऐकलं असेल. पर्सनली ज्यावेळेस मी ह्या गाडीबद्दल विचार करतो ना, तर मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस ह्या गाडीबद्दल मी भरपूर असं ऐकलेलं आहे, भरपूर ही गाडी पाहिलेली देखील आहे, भरपूर अशी क्युरिओसिटी देखील होती या गाडीबद्दल. पण आता फ्युचर बदलत आहे तसं कायनेटिकने देखील ही गाडी आता इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च केलेली आहे भारतीय मार्केटमध्ये. आणि कायनेटिकचा फोन आला, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इलेक्ट्रिकमध्ये लुना लॉन्च केलेली आहे, सो तुम्ही गाडी चालवणार का? म्हटलं का नाही, गाडीच एवढी लेजेंडरी आहे. सो नक्कीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कायनेटिक लुनाबद्दल मी पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे. गाडी इलेक्ट्रिकमध्ये आहे, रेंज, त्यानंतर गाडी चालण्यासाठी कशी आहे, स्पेसिफिकेशन, स्पेस वगैरे पूर्ण माहिती भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहते आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. फर्स्ट टाइम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, चावीपासून सुरुवात करूया. आपल्या गगन सरांची जशी स्टाईल आहे त्यानुसार कीज तुम्ही पाहू शकता. कीज अशी सिम्पल कीज जी आहे त्या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही जी कीज आहे ती तुम्हाला इथे अशा प्रकारे गाडी ऑन करायची आहे. कायनेटिक लुना, लुना या नावामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत. आणि त्या जर पाहिल्या तर जुनी जी लुना होती त्याप्रमाणे जे डिझाईन इथे कायनेटिकने ठेवण्याचा जो प्रयत्न हा नक्कीच केलेला आहे. जास्त कुठेही तुम्हाला जे पॅनल वगैरे आहे ते पाहायला भेटणार नाही आहे. बेसिकली सिम्पल ठेवण्याचा जो प्रयत्न आहे हा नक्कीच कायनेटिकने या ठिकाणी केलेला आहे. आता या गाडीमध्ये ना दोन व्हेरियंट येतात, X1 आणि X2. आता X1 जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी रेंज आहे ती 80 किलोमीटरची रेंज आहे ती देण्यात आलेली आहे. आणि X2 जी रेंज आहे, म्हणजे X2 जे व्हेरियंट आहे त्याची रेंज आहे 110 किलोमीटर. बाकी डिझाईनने जर फ्रंटने तुम्ही लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा इथे तुम्हाला पाहायला भेटतो. फ्रंटने जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहे, याचा थ्रो जर पाहिला तोसुद्धा ठीकठाक आहे. जर हे तुम्ही टर्न इंडिकेटर पाहिले हे सुद्धा तुम्हाला हॅलोजनमध्ये भेटून जातात, थ्रो नक्कीच चांगला आहे. कायनेटिक ग्रीनची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता. फ्रंट साईडला जर पाहिलं तर हायड्रॉलिक टेलिस्कोपिक जे सस्पेन्शन आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे याला जर पाहिलं तर इथे कवर देखील देण्यात आलेलं आहे. सो कवरने काय होतं की बऱ्यापैकी गाडीला लुक जर पाहिलं तो देखील नक्कीच चांगला आलेला आहे. बाकी फ्रंट साईडला आणि रिअर साईडला ड्रम ब्रेकचा यूज झालेला आहे आणि कॉम्बी ब्रेक आहे. सो तुम्ही एक ब्रेक जरी प्रेस केला तरी देखील दोन्ही जे ब्रेक आहे ते अप्लाय होतात. फ्रंट टायर जर पाहिले तर फ्रंट टायर ट्यूब आणि टायरचा जो यूज हा इथे झालेला आहे. साईज जर पाहिली तर 2/50/16 जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. आणि स्पोकचा यूज झालेला आहे. बेसिकली आत्ता सध्या जर पाहिलं बऱ्यापैकी लोक अलॉय व्हीलचा यूज करतात, बट इथे स्पोकचा यूज झालेला आहे. इथे रिफ्लेक्टर आहे, रात्रीच्या वेळेस हे नक्कीच कामाचे होऊन जातात. बाकी साईडने जर आपण आलो तर गाडीचा ओव्हरऑल लुक आहे असा काय देण्यात आलेला आहे. 170 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे बरं का. सो त्याच्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी तुम्ही खराब रोडवरती देखील ही गाडी नक्कीच चालू शकता. आता इथे ई लुनाची जी बॅजिंग आहे ती देण्यात आलेली आहे. इथे मोटर आहे आणि चेन ड्राईव्ह सिस्टीम देण्यात आलेली आहे. बट गाडी जर पाहिली ना, म्हणजे मोटरसुद्धा कवर आहे प्लस चेन ड्राईव्ह जी सिस्टीम आहे ही सुद्धा इथे कवर देण्यात आलेली आहे. मागच्या साईडला स्प्रिंग सस्पेन्शन जे आहे ते शॉकऑप्सर इथे देण्यात आलेले आहेत. मटेरियल जर पाहिलं ना, मटेरियल क्वालिटी नक्कीच चांगली आहे बरं का. म्हणजे हे जर पाहिले फुटरेस्ट वगैरे पाहिले याचीसुद्धा क्वालिटी तुम्हाला नक्कीच चांगली मिळून जाते. मागच्या साईडला सुद्धा सेम टायर तुम्हाला या ठिकाणी 2/50/16 जे टायर इथे मिळून जातात. आणि याच्यामध्ये सुद्धा ट्यूब आणि टायरचा जो यूज आहे हा इथे झालेला आहे. ड्रम ब्रेक आहे अगेन इथे जर पाहिलं सेफ्टी दृष्टीनं, हे पावसाळ्यामध्ये ना खूप कामाचं आहे. कारण की ज्यावेळेस ही गाडी चालते ना, सो मागच्या साईडने जे पाणी किंवा चिखल उडतो ना याच्यामुळे नक्कीच प्रोटेक्शन मिळून जातं. बाकी चॅसीस जर पाहिली तर ही काय ओपन चॅसीमध्ये, ओपन नाही बोलते ना, बट बऱ्यापैकी जे डिझाईन आहे हे या ठिकाणी चांगलं डिझाईन करण्यात आलेलं आहे. या गाडीमध्ये कलर ऑप्शन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, 6 कलर ऑप्शन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. बट कलर ऑप्शनचा विषय कसा आहे माहिती का, म्हणजे हा जो पार्ट आहे ना हाच तुम्हाला रेड ब्लॅक असा भेटून जातो. बाकी जर पाहिलं ना ओव्हरऑल गाडी सेमच असणार आहे. रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला असा काय लुक आहे. आणि हॅलोजनमध्ये टेल लॅम्प आहे, अगेन इंडिकेटर जर पाहिले अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेले आहेत. आणि ग्रीन नंबर प्लेट आहे, कारण की गाडी जर पाहिली तर ही असणार आहे इलेक्ट्रिकमध्ये. बाकी इथे जर आपण आलो तर इथे जे प्रोटेक्टर गार्ड आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे, जे की नक्कीच कामाचं आहे. त्यानंतर गाडी जर पाहिली फुल स्टँडसुद्धा आहे आणि साईड स्टँडचा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे. प्लस जर समजा साईड स्टँड खाली असेल ना तर गाडी जी आहे ती ऑन होत नाही, ही एक चांगली गोष्ट गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. बाकी फ्रंटला येऊया आपण. इथे जर पाहिलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. आता इथे जर पाहिलं ना इथे तुम्ही स्पीड पाहू शकता. ट्रिपचा देखील जो ऑप्शन आहे हा इथे
देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे बॅटरी पर्सेंटेज किती आहे, म्हणजे ॲक्च्युली पर्सेंटेज तर कळत नाही बट बॅटरी किती हे तुम्ही इथे पाहू शकता. प्लस डिस्टन्स टू एम्प्टी हे जे फीचर हे देण्यात आलेलं आहे. बट एक गोष्ट आहे या गाडीमध्ये, ज्यावेळेस तुम्ही गाडी चार्ज करता ना तर त्यावेळेस कळत नाही की बॅटरी किती चार्ज झालेली आहे. तो इन्स्ट्रुमेंट कस्टमर आहे याच्यावरती कुठलंही नोटिफिकेशन येत नाही की बॅटरी किती चार्ज झालेली आहे. जो चार्जर आहे ना जो गाडीसोबत येतो त्याच्या थ्रू तुम्ही त्याची जर लाईट ग्रीन झाली तर तुम्ही समजू शकता की फुल चार्ज झालेली आहे. सो इथे जर थोडंसं नोटिफिकेशन आलं असतं की 70% झाली, 80% झालेली आहे, सो अशा प्रकारे मग इझी झालं असतं आपल्याला रीड करण्यासाठी सुद्धा. बाकी इथे जर बघा टर्न इंडिकेटरचे बटन इथे आहेत, म्हणजे इंडिकेटरचे बटन. त्यानंतर रेडी, बाकी ई लोनाची बॅजिंग इथे अगेन तुम्ही पाहू शकता. इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत, हाय बीम, लो बीम, इंडिकेटर, हॉर्न असा काय आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तीन मोड देण्यात आलेले. आता याच्यामध्ये ना तुम्ही फर्स्ट मोड जो आहे तो त्याच्यामध्ये 30-35 स्पीड घेऊ शकता. त्यानंतर जो सेकंड मोड आहे त्याच्यावरती 40-45 आणि जो थर्ड मोड आहे ते 50 जे स्पीड आहे मॅक्झिमम हे तुम्ही इथे घेऊ शकता. आता या गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जे स्पीड आहे हे 50 स्पीड जे आहे ते तुम्हाला टॉप स्पीड या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. सो स्पीड जर पाहिलं ते देखील लिमिटेड आहे, त्यामुळे तुम्हाला जी ओव्हरऑल रेंज आहे ती देखील नक्कीच चांगली मिळून जाते. बाकी इथे जर पाहिलं इथे देखील जे हुक आहे हे देण्यात आलेलं आहे. सो इथं तुम्ही काही पिशवी वगैरे सामान वगैरे ठेवायचं असेल ते ठेवू शकता. प्लस इथे जर पाहिलं ना हे प्रोटेक्टेड गार्ड देखील आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. इथे देखील स्पेस आहे. सो बऱ्यापैकी तुम्ही कमर्शियल जर तुमचा काही यूज असेल तर बऱ्यापैकी सामान वगैरे इथे ठेवू शकता. आणि मागच्या साईडला जर पाहिलं इथे देखील जे हुक आहेत देण्यात आलेले आहेत. सो तुम्हाला काही मटेरियल वगैरे बांधायचं असेल किंवा हे सीट आहे ना तुम्ही काढू देखील शकता. आणि काही स्टँड वगैरे तुम्ही तुमच्या युजेसनुसार बनवून घेऊ शकता. सो कमर्शियल यूजसाठी सुद्धा तुम्ही याचा विचार नक्कीच करू शकता. इथे जर पाहिलं रब्बर जी मॅटिन आहे ही सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर गाडी जर तुम्हाला लॉक करायची असेल ना तर इथे जर पाहिलं तर मॅन्युअल जे आहे ते तुम्ही चावीने गाडी लॉक करू शकता. बाकी गाडी जर पाहिली असे काही फीचर्स वगैरे जे आहे ते तुम्हाला ऑफर करते. आता तुम्हाला हे फीचर कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता मी आधी सांगितल्याप्रमाणे गाडीमध्ये ना दोन बॅटरी पॅक जे आहे ते देण्यात आलेले आहेत. तर हे जे दोन बॅटरी पॅक आहेत तुम्ही इथे पाहू शकता, बॅटरी इथे सीटच्या खाली आहे. आता हीच बॅटरी ना तुम्ही पूर्णपणे काढून घरी नेऊन चार्ज देखील करू शकता, तो एक ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि प्लस समजा तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी चार्ज करायची आहे तर डेडिकेटेड तुम्हाला या गाडीसोबत चार्जर येतोच. सो तो चार्जर तुम्ही इथनं कनेक्ट करून गाडी चार्ज करू शकता. आता साधारणतः या गाडीला चार्ज होण्यासाठी ना 3-4 तास लागतात, डिपेंड ऑन गाडीची चार्जिंग गाडीमध्ये किती आहे. आता समजा पूर्णपणे डिस्चार्ज झाली असेल ना तर 4 तास पूर्णपणे या गाडीला लागतातच. आणि गाडीमध्ये बॅटरी पॅक जर पाहिले दोन देण्यात आलेले आहेत. 1.7 किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे ज्याच्यासोबत 80 किलोमीटरची रेंज आहे ते ऑफर करण्यात आलेली आहे. आणि 2 किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जी रेंज आहे ही 110 किलोमीटरची रेंज ऑफर करण्यात आली आहे. बट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जी रेंज आहे ही भेटत नाही. आता ती ॲक्च्युअलमध्ये किती भेटते हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगतो. बाकी बॅटरी जर पाहिली IP67 रेटेड ही बॅटरी असणार आहे. सो डस्ट प्रूफ, वॉटर प्रूफ तुम्हाला जी बॅटरी ती मिळून जाते. आणि याच्यासोबत वॉरंटी ऑफर देखील आहे. सो जवळच्या कायनेटिक ग्रीन जे शोरूम आहे या ठिकाणी तुम्ही वॉरंटी ऑफरसाठी नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि बेस्ट प्राइजिंगसाठी सुद्धा हा तुम्हाला कायम जाणवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताय ना तर अशा वेळेस हा जो आवाज आहे हा जाणवतो तुम्हाला. बाकी आता एक मोडवरती आहे तुम्ही पाहू शकता जे स्पीड आहे हे 36 स्पीड दाखवते. आणि त्यानंतर ज्यावेळेस सेकंड मोड आपण अप्लाय करतो अशा वेळेस स्पीड वाढून ते अराऊंड 40-45 दरम्यान जातं. बाकी हाय स्पीड स्टेबिलिटी जर पाहिली ती देखील आपण एकदा चेक करूया. आता सेकंड मोडवरती जर पाहिलं तर जी गाडी ती 44-45 जे स्पीड आहे ती घेते. आता आपण थर्ड मोड जो आहे तो अप्लाय करूया. पूर्णपणे ॲक्सलेशन दिलेलं आहे गाडीला. सो इथे 50 जे स्पीड आहे हे गाडीने घेतलेलं आहे. टायर साईजचा जर विचार केला तर टायर साईज ह्या गाडीची छोटी आहे बरं का, त्यामुळे ती जी ग्रीप आहे ना रोडवरती पटकन ओव्हरटेक, आता ओव्हरटेकिंगचा जर विषय झाला तर गाडीला स्पीड जर पाहिलं हे मॅक्झिमम 50 आहे. पण तरी देखील तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकता. समजा हा ट्रॅक्टर जर पाहिला हा स्लो चाललेला होता तो अशा कंडिशन तुम्ही करू शकता. बट खूप टर्निंगला तुम्ही क्विकली 40-50 स्पीडने जर टर्न करायचा विचार करत असाल तर ते न केलेलंच बरं, कारण की टायर साईज छोटी आहे गाडीची.
त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला गाडी स्लो डाऊन करावी लागते. ओके तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. आता इथे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूया. आता ही गाडी तुम्ही का घ्यावी? तर बेसिकली जर तुम्हाला कमर्शियल तुमचा बिझनेस आहे आणि तुम्हाला सामान वगैरे सिटी एरियाजमध्ये या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, तर ई लोन हा तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. त्याचसोबत तुमच्या घरामध्ये जे आजी बाबा आहेत त्यांना गाडी चालवायची, बट जास्त जड गाडी नको आहे, म्हणजे इलेक्ट्रिकमध्ये जर असेल तर नक्की चार्ज करून ते कुठे घेऊन जाऊ शकतात. आणि एक प्रॅक्टिकल गाडी आहे, सो त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच चांगला ऑप्शन आहे. स्पीड लिमिटमध्ये आहे त्यामुळे तो देखील एक सेफ्टी दृष्टीने चांगला जो ऑप्शन हा होऊन जातो. बाकी तुम्ही जर डेली कम्युटरमध्ये घेण्याचा विचार करत असाल की मी ऑफिसला घेऊन जाईल, घरी येऊन जाईल आणि देन मग काही घरातल्या कामांसाठी वगैरे, तर मग डेली कम्युटरसाठी माझ्या तर मते हा काही चांगला ऑप्शन नाही आहे. बाकी मग जर ज्या प्राइझिंगमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे, आता जो 1.7 किलोवॅटचा बॅटरी पॅकेज आहे, सोबत 80 किलोमीटरची रेंज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्राइझिंग आहे हे अराऊंड 80,000 दरम्यान ऑन रोड आहे. आणि जो 2 किलोवॅटचा बॅटरी पॅकेज आहे त्याच्यासोबत 110 किलोमीटरची रेंज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जी प्राइझिंग आहे ती मिळते या गाडीची अराऊंड 85 ते 86 हजार रुपये. आता डिपेंड ऑन तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहत आहे, त्या एरियानुसार ज्या प्राइझिंग आहे ते चेंज होत राहतात, ही गोष्ट लक्षात आहे. सो जवळचं जे कायनेटिक ग्रीनचं जे शोरूम आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. सो त्या ठिकाणी तुम्हाला वॉरंटी ऑफर आणि प्राइझिंगबद्दल नक्कीच डिटेलमध्ये माहिती भेटेल. बाकी हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कारण की शेअर केल्यानंतर मोस्टली ज्यांना पण गाड्या घ्यायच्या आहेत त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर नक्कीच चांगला एक जो मला देखील चांगलं वाटेल. बाकी हे काय होतं कायनेटिक ई लुनाबद्दल, तुमचे अजून देखील या गाडीबद्दल काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता व्हिडिओ संपल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला की गाडीची रेंज. आता रेंज जर पाहिली तर हे जे वेरियंट आहे टॉप वेरियंट 2 किलोवॅट, ज्याच्यामध्ये 110 किलोमीटरची रेंज देण्यात आलेली आहे, बट रेंज जर पाहिली तर एक अराऊंड तुम्ही आहे ना 60 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान आहे ना ह्या गाडीकडून रेंज घेऊ शकता, डिपेंड ऑन सिच्युएशन. कारण ईव्ही व्हेकल ज्यावर तुम्ही रोडवरती चालवता त्यावेळी तुमची चालवण्याची पद्धत कशी आहे, त्याचसोबत बाकीच्या कंडिशन कशा आहेत ह्या देखील मॅटर करतात. सो 60 ते 80 किलोमीटरची जी रेंज आहे तुम्ही कायनेटिक ई लुनाकडून घेऊ शकता. धन्यवाद.